आता काहीही झालं तरी या घरातून मी कधीच परत जाणार नाही. थांब. हे शहाणपण आत्ता सुचते तुला? आता ह्या घरात तुला जागा नाही असं यशनीच सांगितले ना. आल्या पावली परत जा. माझ्या मुलाला तुझं तोंडही बघायचं नाहीये. ज्या दिवशी त्याने तुला हाताला धरून घराबाहेर काढले त्या दिवसापासून ह्या घराशी तुझा संबंध संपला. घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करून 7 जन्मांचे संबंध तुटत नसतात मम्मा. आणि शिवाय मी अजून त्या पेपर्सवर सह्या केल्या नाही. मी अजूनही यशची बायकोच आहे आणि त्या नात्याने या घरात राहायचा मला पूर्ण अधिकार आहे. ठीक आहे, तुला स्वतःचा तमाशाच करून घ्यायचा असेल तर खुशाल राहा. मी काही आता तुला घराबाहेर काढणार नाही. ते काम यशलाच करू दे. यावेळी धक्के मारून नाही तुला घराबाहेर काढली तर बघ. तरीही मी परत जाणार नाही. बघूया ना. आता काही मिनिटांचाच तर प्रश्न आहे. यश येईलच एवढ्यात. केदार, मी पुढे जाते. यश आल्यावर हे प्रकरण निस्तरून ते पाठवून द्या. मावशी कधी आलात गावावर? 4 दिवस झाले. समधी व्यवस्था करून आले मी. काळजी करू नकस. मावशी, मी उद्याच सुटणार आहे. या भिंतींच्या आतली ही शेवटची रात्र आहे. म्हणूनच तुला भेटायला आले आहे. इथून बाहेर पडल्यावर इरादा बदलणार नाही ना तुझा. आता फक्त एकच इरादा, कल्याणी पटवर्धनची बर्बादी. बस तेच सांगायला आले होते. पण इथून बाहेर पडल्यावर तू त्या कल्याणीच्या तावडीत सापडणार आहेस. सांभाळून राहायच. तुम्ही काही काळजी करू नका. आणि हे बघ, तुझ्या इराद्याचा तिला अजिबात पत्त्या लागू द्यायचा नाही. ग, तिला समजलं तर तुझा बी गेम करायला माग पुढे बघायची नाही ती कल्याणी. मावशी, मी माझी योग्य प्रकारे काळजी घेईन. हा, आणि माझ्या संपर्कात राहायचं. माझ्याकडे तुझा मोबाईल आहे. मी तुला फोन करत जाईन. बरं. मावशी, तुमची राहण्याची व्यवस्था झाली आहे ना? पोरी, माझी काळजी करू नकस. तुला काय सांगितलंय तेवढं फक्त ध्यानात ठेवायचं. म्या तुझ्या बरोबर हाय. मावशी, खरं सांगू, तुम्ही आहात म्हणूनच खूप धीर आलाय मला. घाबरू नगस. आपण दोघी मिळून त्या कल्याणीचा काटा काढायचाच. अग, असल्या जिंदगानीपेक्षा मरण चांगलं असं वाटायला पाहिजे तिला. काळजी करू नगस. सायलेन्स प्लीज. आपण हॉटेल सी परेडच्या लिलावासाठी जमलेलो आहोत. या हॉटेलचा एरिया, एकूण रूम्स, बाकीच्या ॲम्युनिटीज या सगळ्यांची डिटेल्स तुमच्याजवळ असलेल्या कागदांवर दिलेली आहे. कल्याणी कुठे दिसत नाहीये. नाही ना, मी त्यांनाच बघतोय. आता काय करायचं? आपण उदयनला फोन करूया.
हॅलो, लिलाव सुरू झाला? हो, आत्ताच सुरू झाले, पहिलीच बोली लागली. पण कल्याणी कुठे दिसत नाहीये इथे. येईल, नक्की येईल. ती घरातून निघालेली आहे अशी खबर मिळाली. पण नक्की इकडेच येईल ना, नाहीतर मला ह्या लिलावामध्ये इंटरेस्ट नाहीये. हे बघा मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कल्याणी कुठल्याही क्षणाला तिथे पोहोचेल आणि कितीही किंमत मोजून ते हॉटेल विकत घेण्याचा प्रयत्न करेल. यू जस्ट डोंट वरी. ठीक आहे, ती आल्यावर मी तुम्हाला कळवते. बाय. ओके. यश, तू माझ्यावर कितीही रागावलास ना, तरी मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकत. तू मम्मांच्या सांगण्यावरून मला आईकडे पाठवलंस, पण मी परत आले. पण जितका वेळ मी तुझ्यापासून लांब राहीन, तितका वेळ मम्मा माझ्याबद्दल तुझ्या मनात विष कालवत राहतील. आणि आता मी त्यांना ही संधी देणार नाही. माझ्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे यश, मला खात्री आहे. माझ्या प्रेमाने मी तुझ्या मनातला गैरसमज दूर करीन, तुझा राग काढून टाकीन मी. देवा, मला फक्त एक संधी दे. 10 कोटी ही प्रॉपर्टी 10 कोटीवर आणखीन थोडी बोली लावून तुमचीही होऊ शकते. कल्याणीला हे हॉटेल घेण्यात काही इंटरेस्ट दिसत नाहीये, अजून आलेली नाहीये ती. मामा, आता कुठे सुरुवात झाली, पण थोडा वेळ वाट बघूया, येतील त्या. बोला उदय. ती आली नाही अजून, तिचीच वाट बघते मी. मी तिला चांगला ओळखतो ना मॅडम, ती आल्याशिवाय राहायची नाही. पण ती येईपर्यंत तुम्ही शांत राहा. ठीक आहे. बरं, कितीची बोली लागली? 10 कोटी. अच्छा, म्हणजे एवढ्यात काही सौदा होत नाही. मॅडम, आणखी थोडा वेळ तिची वाट बघायला काही हरकत नाही. आणि ती आलीच नाही तर? तर तुम्ही सगळ्यात वरची बोली लावून प्रॉपर्टी खरेदी करा. पण असं होणार नाही, ती नक्की येणार आणि बोलीही लावणार. कल्याणींनी बोली लावल्यानंतर त्यापेक्षा तुम्ही वरची बोली लावा. ठीक आहे, मी तुम्हाला 10 मिनिटांनी फोन करतो. ओके. उदयांचं असं म्हणणं आहे की आपण थोडा वेळ ते थांबावं, तेव्हा कल्याणी येईपर्यंत शांत बसणं योग्य आहे. 10 कोटी 1, 10 कोटी 2, 10 कोटी 25 लाख, 10 कोटी 25 लाख 1, 10 कोटी 25 लाख 2, 10 कोटी 50 लाख, 10 कोटी 50 लाख 1, 10 कोटी 50 लाख 2, 10 कोटी 75 लाख, 11 कोटी, 11 कोटी 1, 11 कोटी 2, 15 कोटी. पंधरा कोटी 1, 15 कोटी 2, 16 कोटी, 16 कोटी 1, 20 कोटी. पंचवीस कोटी.
का खरं रंग चढला या लीलावाला? बोला, 25 कोटी 1, 25 कोटी 2, 30 कोटी. हा उदयन आताच आताच आली ते. कितीची बोली लावली? 30 कोटी. तिच्यापेक्षा वरची बोली लावा. मॅडम अहो, मी सांगतोय ना, लावा वरची बोली, 35 कोटी करा. तीस कोटी एक, 30 कोटी 2, 35 कोटी. अगं मामा, या प्रॉपर्टीची किंमत 35 कोटी आहे का? आहे. कल्याणीला हरवण्यासाठी मी ही 100 कोटी देखील विकत घेईन. अगं पण 35 कोटी 1, 40 कोटी. प्लीज थांबव हे सगळं. ते शक्य नाहीये मला. 75 कोटी. उदयन, तिने 75 कोटी लावलेत, मी 80 करू? मग प्लीज. नको, आता तुम्ही थांबा. नाही, ते शक्य नाही उदयन, मी आता थांबणार नाही. सांगतायत ना थांब म्हणून, आणि घेऊ दे ती प्रॉपर्टी. हे बघा मॅडम, मानव सांगतोय ते बरोबर आहे. कल्याणीला घेऊ दे ती प्रॉपर्टी. 75 कोटी 1. पंच्याहत्तर कोटी 3. अभिनंदन. आजपासून या आलिशान हॉटेलच्या मालकीन आहेत कल्याणी पटवर्धन. बघितलं तुझं, माझ्या नाकात टिचून तिने ही प्रॉपर्टी घेतली. हरकत नाही मॅडम, हरकत नाही. मॅडम, आपण तिला 10 रुपयांची वस्तू 100 रुपयाला विकत घ्यायला भाग पाडलेलं आहे. मॅडम, आता या व्यवहारामध्ये तिचं किती नुकसान झालंय याचा हिशोब तुम्हीच करा. ओ, वेल डन उदयन, थँक्यू. थँक गॉड, मला तर टेन्शनच आलं होतं. एकदा मला वाटलं तू वरची बोली लावून प्रॉपर्टी विकत घेतेस की काय. जर उदयनने मला थांबवलं नसतं तर कदाचित मी तोच मूर्खपणा केला असता. अप्पा, जेवून घ्या, वाढते. तुम्ही माझ्याशी पहिल्यासारखं बोलत नाही आहात. मी कशी आहे असं पण विचारलं नाहीत मला. मी आले म्हणून तुम्हाला खूप बरं वाटलंय असंही म्हणाला नाही. अम्मा मघाशी इतकं बोलल्या तरी गप्पच होतात तुम्ही पप्पा. काय झालंय? कुठे काय, काही नाही. तुम्हाला माझं परत येणं आवडलं नाहीये का? मी तसं कुठे म्हटलं? ते घर तुझंही आहे असं तूच म्हणाली होतीस ना? हो.
माझं परत येणं मम्मा आणि यशला आवडलं नसलं तरी तुम्हाला नक्की आनंद होईल असं वाटलं होतं मला. माझं काय घेऊन बसलीस? पण तुम्हीही माझ्यावर नाराज आहात. या सगळ्या प्रकारामध्ये मीच दोषी असं तुम्हालाही वाटतंय. काय कळेन असं झालंय. सगळं काही सापेक्ष वाटतंय. तुझ्या परीने तू बरोबर होतीस, यशच्या परीने तो. यशचा राग मी घालवेन पप्पा. आणि आता तर तेजसही परत येते. मम्मा आणि यशच्या समाधानासाठी मी हवं तर माफी मागेन तिची. प्लीज पप्पा, मी असे गप्प नकाराव. मी माझ्यावर नकाराग. तुमचा हा अबोला बघून मला मला आणखी अपराधासारखं वाटतं. मी कोणावरही रागवलेलो नाहीये. चल तू जेवून घे. बघितलंस, कल्याणी पटवर्धनवर मात करणं सोपं नाही मृणाल. मी आजपर्यंत कुणासमोरही हार मानलेली नाही. आजच्या यशाबद्दल तुझं अभिनंदन करावं की कीव करावी हेच कळत नाही. कोल्ह्याला द्राक्ष आंबट हेच खरं. इच्छा असूनही तुला ही प्रॉपर्टी विकत घेता आली नाही याच्याबद्दल मलाच तुझी कीव करावीशी वाटते. मुळा तू एवढी मूर्ख असेल असं मला वाटलं नव्हतं. मला मात देण्याच्या नादात तू स्वतःच केवढं नुकसान करून घेतलंस. ज्या प्रॉपर्टीची किंमत कोणी 10 कोटीही मोजणार नाही त्याला तू 75 कोटी दिलेस. फासष्ट कोटीचं नुकसान केलंस तू. अभिनंदन. यश कुठे गेलाय? मी सतत त्याला फोन करते. ऑफिसमध्येही फोन केला होता, ऑफिसला गेलेलाच नाहीये तो. कुठे बाहेर गेला असेल? मी मोबाईलवरही फोन केला होता, मोबाईल स्विच्ड ऑफ आहे. तुम्हाला जाताना काही म्हणाला का तो कुठे जातोय असं? नाही, मला काही माहित नाहीये. पप्पा माझ्याशी धड बोलत नाहीयेत, यश बद्दल काही सांगत नाहीयेत. त्यांना झालंय तरी काय?